महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत जावं असं पत्र शरद पवारांना दिलं होतं असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांच्या गटात असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं ही संधी घेतली नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ही संधी मिळाल्याचं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले. साली राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांना भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याची इच्छा. मविया सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना 51 आमदारांनी शरद पवारांना दिलं होतं पत्र प्रफुल्ल पटेल. आमदारच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांची होती हीच भावना पटेल. मतदारसंघात विकास कामांना आणि शेतकऱ्यांसाठी निधी मिळत नव्हता, त्यामुळे सत्तेत आल्यानं आता होणार फायदा अजित पवार. राष्ट्रवादीच्या 43 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा पटेल. शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तिथले कुठला अडचण नाही. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो. तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक हा सगळा जो घटक आहे, ह्या सगळ्या घटकाला न्याय देण्याच्या करता आम्हाला अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपसोबत जाण्यात काहीही गैर नसल्याचं हे कारण दिलंय. अजित पवारांसह मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीतली उभी फूट समोर आली आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी नेत्यांवर बडतर्फीच्या कारवाया आणि नव्या नेमणुकांना सुरुवातही झाली आहे. यातच प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या अखेरच्या काळात राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांची भाजपसोबत सत्तेत जावं अशी इच्छा असल्याचं सांगितलंय. प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट. 2022 साली राष्ट्रवादीतील 54 पैकी 51 आमदारांचं शरद पवार यांना पत्र. भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं अशी व्यक्त केली होती इच्छा. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अनेक नेत्यांची आणि जमिनीवर काम करत असलेल्या कार्यकर्त्यांची होती इच्छा. या पत्रानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं निर्णय घेतला नाही. ती संधी एकनाथ शिंदे यांनी साधली. सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांना विकास कामांसाठी आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मिळत नव्हता. आता सत्तेत सहभागी झाल्यानं हा प्रश्न मिटणार आहे. अनेक दशकं शिवसेनेशी वैचारिक मतभेद असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं भाजपशी हातमिळवणी केलेली आहे. हा विचार नवा नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीच्या आणखी काही जणांचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश होईल, त्याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या 43 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचा पटेल यांनी दावा केलाय. हा निर्णय आनंदानं घेतला नसल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणालेत. मात्र कुणाला तरी हा निर्णय घ्यावाच लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्यावर करण्यात आलेली बडतर्फीची कारवाई दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीकडून गेल्या काही वर्षात घटनेचं पालन करण्यात आलं नसल्याचं सांगितलंय. शरद पवार हे गुरुच्या ठिकाणी असल्याचं सांगत त्यांनी हे भाष्य केलेलं नाही. हमारी उनको हाथ जोड़कर विनंती है कि पार्टी के बहुसंख्य आमदार और पार्टी के वरिष्ठ नेता और पार्टी के जन सामान्य कार्यकर्ताओं की इच्छा का वो आदर करे और जो भी कुछ अभी ये एक प्रकार से हमारे हिसाब से कोई बात नहीं है मगर एक प्रकार से जो एक चित्र जो नजर आ रहा है ये समाप्त हो जाए और उनका आशीर्वाद हम पर सब पर और पूरी पार्टी के ऊपर हमेशा बना रहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे बंड का घडलं याची कारण मीमांसा केली आहे. का झालं अजित पवारांचं बंड? दिल्लीच्या बैठकीत शरद पवारांनी कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंकडे सोपवली. अनेक नियुक्त्या करत असताना अजित पवार यांना डावलण्यात आलं. अजित पवार राष्ट्रवादी सोडून जातील असा शरद पवारांचा अंदाज होता, तो चुकला. दिल्लीची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांना हवी होती, ती सुप्रिया सुळेंना दिल्यानं पटेल नाराज झाले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे अनेक नेत्यांना तुरुंगात जाण्याची भीती आहे, त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. पवारांची भेट घेऊन अनेकांनी ही विनंतीही केली होती. शरद पवार यांनी निर्णय घेतला नाही. भाजपसोबत जाण्याची तयारी नसल्यानं अखेर अजित पवार यांनी बंड केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.
महाविकास आघाडीची ताकद क्षीण करणं हा त्यांचा प्रयत्न अनेक दिवसापासून चालला होता. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली, त्यामध्ये यश मिळालं. आता दुसरा प्रयोग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेला आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं अजित पवारांनी एवढी मोठी स्टेप घेतलेली आहे. स्वतः काकांच्या विरोधामध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली त्यांच्या विरोधामध्ये एवढी मोठी ही स्टेप घेतलेली आहे, एवढं मोठं पाऊल टाकलेलं आहे. आता पुढं काय होतं ते बघूया. पण यामध्ये याचे खरे सूत्रधार फक्त दिल्लीचे भाजपचे नेते आहेत आणि दुसरं कोण नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच आहेत असं अजित पवार सांगत असले तरी दोन्ही गटातील संघर्ष आता तीव्र होताना दिसतोय. दोन्ही गटांकडून आमदार अपात्रतेच्या मागणीसाठी हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले. त्यातच पटेल यांनी थेट शरद पवार यांनी त्यावेळी निर्णय घेतला नसल्याचं म्हटलंय. काय आहे याचा राजकीय अर्थ जाणून घेऊयात. राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपासोबत जावं असं पत्र त्यावेळी शरद पवारांना दिलं होतं असा गौप्यस्फोट अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं ही संधी घेतली नाही, म्हणूनच एकनाथ शिंदे यांना संधी मिळाल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. मात्र पटेल यांच्या म्हणण्याला आता काहीही अर्थ नाही. याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांशी चर्चा करून बहुमताने निर्णय घेतला जातो. एकनाथ शिंदे यांचं बंड आणि अजित पवार यांचं बंड यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. दोन्ही बंडांमध्ये पक्ष फोडल्यानंतर मूळ पक्षावर दावा करण्यात आलाय. बहुसंख्य आमदारांची इच्छा ही भाजपसोबत जाण्याची होती, मात्र नेतृत्वाने निर्णय घेतला नाही असं सांगण्याचा प्रयत्न दोन्ही ठिकाणी झालाय. यात केलेलं बंड हे नैतिकतेच्या दृष्टीने योग्यच होतं हे सांगण्याचा प्रयत्न शिंदेंपाठोपाठ आता अजित पवार यांच्या गटातूनही होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.